रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा संवाद मेळावा घेण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने लिंगशेट्टी मंगल कार्यालयात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला रिपाई आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष दावला सुर्वे, अतुल नागटिळक, शिवानंद उबाळे, समीर सर्वदे, अविनाश मठकांबळे, शिवम सोनकांबळे, मदन वडावराव, पवन थोरात, बापू सदाफुले, पंकज ढसाळ, बंटी गायकवाड, दत्ता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना रिपाई आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे यांनी येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत रिपाई आठवले गट 27 उमेदवार उभे करणार असून कार्यकर्त्यांनी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवावी अशाही पद्धतीचा ठराव सोलापूर शहराच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला. आणि हा ठराव होत असताना म्हणजे उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभागामध्ये निवडणूक लढवायच्या, मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभागामध्ये निवडणुका लढवायच्या आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभागामध्ये निवडणुका लढवायच्या. एका प्रभागामध्ये साधारणतः 3 उमेदवार ठरले तर साधारणतः 27 उमेदवार या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक याची तयारी चालू झालेली आहे. सोलापूर शहरामध्ये बौद्ध समाजाची पूर्वीच्या 40 वस्त्या नवीन झालेल्या 15 वस्त्या असं 55 वस्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद, रिपब्लिकन पक्षाची चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. दरम्यान रिपाई शहर उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष दावला सुर्वे, अतुल नागटिळक यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आता सुशील भैयानी म्हटले, शिवमनी म्हटलेलं आहे, सुशील भैयाच्या माध्यमातून, शिवमच्या माध्यमातून, त्यांच्या अशी सामाजिक संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रोज काहीतरी काही उपक्रम त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये राबवतात. असे जर प्रत्येक प्रभागामध्ये आपण जर काम करत गेलो तर ऑटोमॅटिक आपल्याकडे सर्व लोक, सर्व जाती धर्मातील लोक आपल्याकडे ज्या पद्धतीने ग्राउंड लेवलला आपण काम करत असतो, लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतात, राशन कार्डचे असो किंवा लोकांच्या कुणाचा जाती दाखला असो, उत्पन्न दाखला असो, आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, या गोष्टीला जर आपण वेळ दिला तर ते लोक आपल्याला सोडून पुढे जात नाही. का ज्या निवडणुकीमध्ये जे लोकांनी जे काहीतरी अपेक्षा दाखवून त्यांना आपलं करून घेण्यासाठी प्रयत्न करतात, पण मला एवढं वाटतं मिलिंदनगर आणि बुधवार पेठ या झंड्याला सोडून कोणाला मतदान करत नाही एवढं मला मात्र गॅरंटी. आज जे मतदार साहेब ठरवतील, विजेला इथे करतील, आघाडी करतील, कसं करतील, हे पक्ष उपयोग साहेब ठरवतील, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. त्यांना आहे तर मग ती तर आहे तर लोक आपली प्रभाव आहे की म्हणजे काय करून सोपळा लढायचे आपली भरपूर ताकद आहे आणि मला इकडं काय कसं उभा करायचं, कसे कार्यक्रम उभा करायचे ताकद लावू कमी काय म्हणलं ती पण लावू सगळं साहेब सांगितलं त्या पद्धतीनं लावू ते काय बोलता येत नाही सगळं लावू. आणि कसं साहेब बघा तुम्ही सर्व सांगतील माझं कुठं असं चालू आहे हे चालू आहे ते चालू अरे कुठं पण चालू राहू द्या माझं काय बोला बोलून बोला साहेब साहेब सगळ्यांनाच मान म्हणते की समोरून बोला त्याच्यापाशी बोलू नका त्याच्यापाशी बोलू नका तुम्हाला पक्षात काम करायचंय सगळ्यांना काम करायचं सगळ्यांसोबत घेऊन जायचंय. आज मी मला राहलो होतो या मेळाव्याला आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.